विविध कला गुणांनी संपन्न असलेला आपला भारत देश चित्रकला, निसर्ग, वास्तु, नृत्य, नाट्य, इतिहास, किल्ले, भावभक्ति आणि आपली संस्कृती या सर्वांचं वैविध्यपूर्ण असं प्रतिबिंब दाखवणारा आरसा कला दर्पण। माणसाचं जीवन हे त्याला एकदाच मिळत असतं आणि ते अतिशय मजेत आनंदात घालवावं असं प्रत्येकाला वाटत असतं। कुठलंही जीवन हे एक रुंगी एक सुरी फिकुटत्या रंगाचं असं असावं असं कुणालाच वाटतं। वेगवेगळे रंग हवे असतात आणि मग ते रंग तो शोधतो कशात? साहित्यामध्ये, नृत्यामध्ये, गायनामध्ये, वादनामध्ये आणि कलांमध्ये वेगवेगळ्या। चित्रकला ही तर स्वतःमध्येच वेगवेगळे रंग सामावून घेणारी कला आहे। कोल्हापूर याला कलापूर असं म्हटलं जातं। या कोल्हापुरातच अनेक चित्रकार आज आपल्या अगदी म्हातारपणीसुद्धा आजही हातात ब्रश घेऊन असंख्य चित्र काढताना आपल्याला दिसतात। निसर्गाचं अपत्य म्हणजे माणूस आणि म्हणूनच की काय कोण जाणे, त्याला निसर्गाची जन्मतःच ओढ असते। हा निसर्ग त्याला आपल्या निरनिराळ्या रूपांनी सतत भेटत असतो, त्याच्या अवती भवती वावरत असतो। हिरवी गार वनश्री नि शेतांचे मखमली गालीचे, निळे जांभळे कधी धुक्याच्या उबदार दुलईत लपेटलेले डोंगर, त्यांच्या माथ्यावरून खट्याळ मुलांप्रमाणे बेभानपणे खाली दरीत स्वतःला झोकून देणारे दुधाळ प्रपात, आभाळाला वाकून आपलं रूप न्याहाळायचा मोह व्हावा असे आरशासारखे स्वच्छ जलाशय, आभाळातला सप्तरंगी इंद्रधनुष्याचा गोफ आणि धरणीवर त्याची रंगसंगती तोलून धरणारी नानाविध फुलं, पशु आणि पक्षी, ही निसर्गाची विविध रूप, ऋतूंप्रमाणे सतत बदलणारी, नित्यनूतन भासणारी, मानवी मनाला भुरळ घालणारी, या निसर्गाच्या जादून वेडा झालेला झपाटलेला एखादा निखळ कलावंत। अशाच एका कलावंतानं निसर्ग चित्र संसार इथं मांडून ठेवलाय आपल्यासाठी आणि आपणांसाठी या चित्रसंग्रहालयात। हे चित्रसंग्रहालय आहे कलापूरचे म्हणजेच कलेच्या पंढरीचे, कोल्हापूरचे प्रसिद्ध निसर्ग चित्रकार श्रीयुत चंद्रकांत मांढरे यांचं। पण ह्या चित्रसंग्रहालयात त्यांच्या निसर्ग चित्रांना सोबत करताहेत त्यांच्या स्वतःच्या चित्रपट प्रतिमा, कारण चित्रकार चंद्रकांत मांढरे हे दुसरे तिसरे कोणी नसून मराठी चित्रपट रसिकांचे लाडके अभिनेते चंद्रकांत हे आहेत। त्यांनी 1932 ते 1981 या कालखंडात 77 मराठी, 14 हिंदी आणि 1 इंग्रजी अशा चित्रपटातून नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा अनेक वैविध्यपूर्ण भूमिका समर्थपणे करून हा कालखंड गाजवला, मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली आणि तिच्यावर आपल्या चिरस्मरणीय अशा काही भूमिकांचा ठसा उमटवला। मराठी चित्रपट आणि नायक चंद्रकांत हे जणू काही समीकरणच ठरून गेलं। त्यांनी अनेक मानाची पानं जिंकली आहेत। चंद्रकांत मांढरे यांनी निसर्ग चित्राखेरीज अनेक व्यक्तिचित्र आणि वास्तुचित्रही जलरंग, तैलरंग आणि पावडर शेडिंगचा वापर करून काढली आहेत। त्यांच्या कला साधनेला कला महर्षी कैलासवासी बाबूराव पेंटर, कैलासवासी बाबा गजबर, कैलासवासी आबालाल रहिमान,
यांच्यासारखे दिग्गज मार्गदर्शक गुरु लाभले. चंद्रकांतांची चित्रकला एवढी अपूर्व आहे की त्यांना आपल्या चित्रांचं आरेखन कधीच करावं लागत नाही. कुंचला रंग आणि कागद असा त्यांच्या चित्रांचा थेट प्रवास असतो. आणि एवढं असूनही त्यांची चित्र निर्दोष आणि कविवर्य ग दि माडगुळकरांच्या शब्दात प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशी असतात. त्यांना 1965 साली भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर झकीन हुसेन यांच्या हस्ते आणि 66-67 साली भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलं. याशिवाय राज्य पुरस्कार आणि इतर पारितोषिकं वेगळीच. आज आपण प्रत्यक्ष चंद्रकांत मांढरे यांच्या स्टुडिओतच आलेलो आहोत आणि ते करत असलेलं चित्र प्रत्यक्ष बघण्याची सुसंधी आपल्याला मिळती आहे. चंद्रकांत मांढरे हे फार मोठे नट आहेत ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते तितकेच महान चित्रकार आहेत ही गोष्ट मात्र आपल्याला काही जणांना आपल्यापैकी माहीत नसण्याची शक्यता आहे. तर आज एक चित्रकार म्हणून त्यांचा आपण परिचय करून घेऊया. चंद्रकांतजी, तुम्ही हे जे चित्र काढताय ना हे कोकणातच वाटतंय मला. हो चंद्रकांतजी, तुम्ही चित्रामध्ये तुमच्या वातावरण त्या निसर्गातलं बरोबर पकडता. की आपण ज्यावेळेस प्रवास करत असताना एखादा स्पॉट मला आवडला की तो का आवडला, कशाकरता आवडला, किंवा तिथे काय वैशिष्ट्य आहे हे नाही, पटकन एक मला असं वाटतं की हा मला आवडला. आवडला म्हटल्यानंतर मी ते करत बसतो. मग करत असताना जे दृश्य आहे या दृश्याशी प्रामाणिकपणानं तिथे त्या गोष्टी आणि त्याचं प्रपोर्शन या चित्रामध्ये आपल्याला आणायचं, मला तो आनंद येणार. तो मी हे चित्र काढलं की इतरांनाही त्याचा मिळेल आणि याची मला खात्री असते. म्हणून ते त्याच्याशी मी प्रामाणिकपणानं काम करतो. काहीतरी हे असं आहे म्हणून हे इकडचं बदललं तिकडचं बदललं हे आपल्याला जमत नाही. दादा, तुम्ही प्रामुख्यानं निसर्ग चित्र जास्त काढलीत नाही का? म्हणजे निसर्ग चित्रकार म्हणूनच लोक तुम्हाला ओळखतात, पण तुम्ही काही पोर्ट्रेट सुद्धा केलेली आहे. त्याचं असं आहे, संबंध आयुष्यभर आम्ही सिनेमात कामं करत गेलो. सिनेमात कामं करताना वर्षानुवर्ष आम्हाला सिनेमाशिवाय दुसरीकडे कुठेही जाता येत नव्हतं. पण ज्यावेळेस आम्हाला रिकाम वेळ मिळतो त्यावेळेस मग या सिनेमाच्या पैशावर मी खूप भारतभर प्रवास केलेला आहे. मला आनंद वाटतो की या चित्रकलेचं माझ्या हातून काही ना काहीतरी मी काम करतो आणि एखादं चित्र करून आणलं की तो आनंद मिळतो. ही अशी जी काय निसर्गाची आनंद देण्याची कमाई आहे ना, ती घरात बसून होत नाही, ती बाहेर जाऊनच करावी लागते. मग त्याच वेळेस आम्हाला इतका वेळ मिळतो की एक महिनाभर शूटिंग नाही म्हटलं की संबंध महिनाभर आम्ही प्रवास करत असतो. सिनेमातला माणूस उद्योग काही नसला सिनेमाचा की तो नाटक नाहीतर सिनेमा, सिनेमा नाहीतर नाटक, शेवटी म्हातारपणापर्यंत त्याला सारखं वाटतं की आपण याच लाईनमध्ये राहावं. मला तसं नाही वाटलं. मला चित्रपटात काम नाही म्हटलं की मी आनंदानं माझा प्रवास करत असतो. आता फक्त एवढंच आहे की हे सगळ्यांना साधत नाही. त्याचं कारण असं आहे, चित्रपटाच्या वेळेस जो पैसा मिळाला मला हा पैसा माझ्या या शोकाकरता, हा शोक आता चांगला आहे का लोकांचा वाईट आहे हे लोकांनी ठरवायचं आहे. जे काय आपण आयुष्यामध्ये कमवत जातो आणि करत जातो ते स्वतःपुरतंच नसतं, ते इतरांनाही द्यायला लागतं आणि इतरांनाही त्याच्यापासून काहीतरी. आमच्या गुरुंनी आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही हे करायला लागलो, तर आम्ही कोणाला तरी दिलं तर तेही मोठे होते. ही चालली पाहिजे परंपरा. आणि म्हणून या कोल्हापूरच्या परंपरेमध्ये शाहू महाराजांच्या कारकिर्दीत ज्या आमच्या बाबूराव पेंटरनी या कलेला प्रोत्साहन दिलं, चित्रकला सिनेमा कला ही पारंपरिक चाललेली आहे, याच्यात आपणही त्यात वाहत चाललेलं आहे आणि आपणही देत चाललं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागं भावना आहे, दुसरं काही नाही. दादा, तुम्ही चित्रकलेचे सगळे प्रकार हाताळलेत बघा, म्हणजे पेन्सिल स्केच केलं, पावडर शेडिंग केलं, त्यानंतर व्यक्तिचित्र केलीत, लँडस्केप्स केलीत,
आणि जलरंग आणि तैलरंग सगळ्यावर तुमची मास्टरी सारखी आहे, हो की नाही? तर आता पावडर शेडिंग हे जे तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल थोडस सांग. पावडर शेडिंग ही कला मला माझ्या गुरुनी, ज्यावेळेस मला पैशाचं काही साधन नव्हतं मिळवायचं त्यावेळेस ही कला मला शिकवली. कारण त्या काळामध्ये ही कला स्कुलापाठमध्ये शिकवत होते आणि ते स्कुलापाठमध्ये शिकून आलेल्या मास्तरकडून माझे गुरु शिकलेले होते आणि त्यांनी ती कला आम्हाला शिकवली. आज या कलेवर काय होतं की लहान मुलांना पेन्सिलचं आउटलाईन करणं, बाकीचं शेडिंग करणं, पेन्सिल करणं असं हे ठीक आहे, पण पावडर मेडिंगमध्ये त्याला पाहिजे तसं त्या ठिकाणचं शेड लाईट करणं आणि बाकीच्याला दुय्यम ठेवून देणं, ही कला जी आहे ही कलावंत करतो. आणि ही कला इतकी सोपी आहे की एक जवळजवळ एका महिन्यामध्ये आम्ही 10-15 मुलांना आणि मुलींना हे दाखवत असतो मे महिन्यामध्ये. आता ही देखील ही अशीच या क्लासच्या हे केलेली आहे, हे देखील केलेलं आहे, हे देखील केलेलं आहे, ही पावडर शेडिंग की चेहऱ्याला तेवढं महत्त्व द्यायचं, बाकीचं सगळं सोडून द्यायचं, पण ते फिनिशिंग करताना त्याचं टेक्निक फार वेगळं आहे. पावडर त्याच्यानंतर फडक्याने साफ करणं आणि ते बोलून नाही दाखवणं, करत असताना मुलं बघतात आणि करत असताना बघणं हेच कलेतलं शिक्षण आहे. शिक्षण पाठांतर करून शिक्षण येत नाही, म्हणजे बघणं हेच शिक्षण खरं आहे. करून दाखवणं हे कलावंताचं काम आहे. आज हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे. बाबूराव पेंटर कुठे शिकायला गेले नव्हते, माझे गुरु कुठे शिकायला गेले नव्हते, पण हे करत होते. यांनी करून दाखवलं की शाहू महाराजांचं पेंटिंग कसं कर, अमुक एक कसं करायचं, इतर राजवाड्याचं पेंटिंग कसं करायचं, पन्हाळ्याचं पेंटिंग कसं करायचं, मोठमोठे पडदे वगैरे कसे करायचे. सिनेमाचा काळ त्यावेळेस, त्याच्याही अगोदर नाटकाचा काळ होता. अहो ते नाटकाच्या पडद्याला नुसते टाळ्या घेत होते, गाणारा मनुष्य टाळा घेत असे, पण याने पडदा टाकला की पडद्याला टाळा. असे बाबूराव पेंटर आणि आभाराल रहिमान आणि तुमचे आनंदराव पेंटर ही कितीतरी मोठी महान माणसं होऊन गेली. 1920 सालातली ही माहिती सांगतो. आज हे जी काही परंपरा आहे कोल्हापूरची ही राहावी म्हणून आम्ही चित्रकणी सिनेमा लाईनही इथं राहावी याच्याकरता आम्ही चित्रकलेकरता सिनेमा कलाकरता आणि चित्रकाराकरताही ही कला आपल्याला जेवढी येते तेवढी इथंच ठेवायची आहे आणि इथंच त्याच्यातून शिक्षण मिळावं ही आमच्या त्याच्या पाठीमागे इच्छा. चित्रकार पत्नी शशिकला बाई मांढरे म्हणतात, पुरस्कार मिळाले आतापर्यंत त्याला व्ही शांताराम पुरस्कार मिळाला, म्हणजे जे जे पैसे असे मिळाले 1,00,000 रुपयाचे आणि असे अनेक मिळाले पुरस्कार. तुमचे फाय फाउंडेशनचा मिळाला, तुमचा ओक म्हणून त्यांचा मिळाला, तर हे सगळे पैसे त्यांनी पहिल्यापासून बाजूला ठेवले. आणि त्यांचा एकच उद्देश होता की जसं मला काहीतरी मिळून मी जसा पुढं मोठा झालो ह्या ह्याच्यावर, तसं त्यांनी त्या पैशाचं आता आम्ही एक चंद्रकांत मांढरे कला अकादमीत स्थापन केलेली आहे. आणि दरवर्षी आम्ही ह्या पुरस्कारातून एक रक्कम आम्ही आता जी ठेवली, तर दरवर्षी डिसेंबरमध्ये एक सिनेमा कलावंत आणि एक आर्टिस्ट आणि वॉटर कलरचा स्पेशल किंवा तुमचा ह्याच्यामध्ये स्कल्प्टरमध्ये पण ड्रॉइंगचा स्पेशलिस्ट अशा दोन व्यक्तींना 11,000 पुरस्कार आम्ही देतो. नेमकी निर्मिती कशामध्ये आहे? आता हे काय आहे की काय करत असताना आम्हाला काय वाटत असतं हे आत्म सांगता येत नाही, की जे आतमध्ये एक्सपोज झालेलं असतं की याला 3-dimensional यायला पाहिजे आणि याच्यामध्ये एक प्रकारची हवा निर्माण व्हायला पाहिजे आणि एक प्रकारचा नैसर्गिकपणा त्याच्यात राहायला पाहिजे. उगाच रंग आहेत म्हणून वाटेल तसे लावायचे आणि वाटेल तसंही करायचं, चित्र निर्माण होत तसं. आणि ही कोणावर टीकाही नाही आहे, आपल्याला वाटतं म्हणून आपण ते करतो. आपल्या या कलागंगेचा आस्वाद या पिढीनं तर घ्यावाच, पण पुढच्या पिढ्यांसाठी तिचा प्रवाह कायम निकोप ठेवावा, असंच आहे चित्रकाराचं पॅलेट, ज्याचे रंग कधीही सुखत नाहीत. परमेश्वरानं सुंदर जगाची निर्मिती केली आणि त्यातील सौंदर्याला न्याय देण्यासाठी त्यानं कलाकार निर्माण केला. हे सारं सौंदर्य कलाकार आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करतो आणि निरनिराळ्या माध्यमातून त्याचा आविष्कार घडवतो.
हे त्याचं आविष्करण स्वानंदासाठी प्रथम आणि इतरे जणांसाठी नंतर असतं. खरा कलाकार हा सौंदर्याची अभिव्यक्ती करेपर्यंत अस्वस्थ असतो. ही अभिव्यक्ती म्हणजे त्याची साधना असते, त्याची तपश्चर्या असते, त्याचं ध्येय असतं सामान्याकडून असामान्याकडे झेप घेणं. त्याची कला म्हणजेच सौंदर्याची अभिव्यक्ती ही कलेकलेनं वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे असते. स्वतःच्या निर्मितीला अधिकाधिक पूर्णत्वाकडे कसं न्यायचं हाच त्याचा निधिध्यास असतो. एकदा का तो ह्या प्रक्रियेत शिरला की त्याला ना काळाचं भान, ना स्थळाचं, ना तहानेचं, ना भुकेचं, ना जनाचं, ना जगाचं. तो मनस्वी असतो आणि नेहमी तसाच राहतो. त्याची कला साऱ्या व्यावहारिक बंधनापासून दूर असते, मुक्त असते. व्यावहारिक जगात असून देखील खरा कलावंत व्यवहारीपणापासून दूर असतो, अगदी पाण्यातल्या कमलपत्राप्रमाणे. त्याची श्रेष्ठ कला देखील त्याच्या निर्मितीच्या आनंदासाठीच असते, विक्रीसाठी नसते. सामान्य जगाचे नफ्या तोट्याचे हिशोब त्याच्या खिसगणतीतही नसतात. त्याची निर्मिती ही निस्वार्थी असते, फळाच्या अपेक्षेच्या पलीकडची असते. म्हणूनच खरा कलाकार कलावंत हा कर्मयोगी असतो असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. खरी कला, अभिजात कला जिवंत राहते ती अशा कर्मयोगी कलाकारामुळेच. एखादा भक्त किंवा उपासक जसा आपल्या आद्य दैवतावर, आपल्या भगवंतावर श्रद्धा ठेवतो, तसाच खरा कलावंत हा आपल्या कलेशी निष्ठावंत असतो. त्याच्या कलेवर, त्याच्या निर्मितीवर त्याची नितांत श्रद्धा असते आणि मग जीव ओतून पूर्ण केलेल्या त्याच्या प्रत्येक निर्मितीतून, त्याच्या पूर्णाकृतीतून आपल्याला जाणवते ती त्याची गाढ श्रद्धा. त्याची कला आणि त्याची श्रद्धा ही दोन्ही हळूहळू इतकी समरस होऊन जातात की त्याच्या प्रत्येक आविष्कारामधून आपल्याला देवत्वाचाच भास होऊ लागतो. महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते आणि मग शिवाजी महाराजांचं रूप आपल्याला आठवतं, शिवाजी महाराजांचा प्रताप आपल्याला आठवतो. तुम्हाला माहिती आहे का की शिवाजी महाराजांचं असल खरंखुरं व्यक्तिचित्र कुणी तयार केलं? कोल्हापुरातले महान चित्रकार जी कांबळे यांनी ते तयार केलेलं आहे आणि आज आपल्या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापाशी ते लावलेलं आहे. तर आज आपण याच जी कांबळे म्हणजेच गोपाळराव कांबळे यांच्या घरी, त्यांच्या स्टुडिओमध्ये, त्यांच्या निकट आपण बसलेलो आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिचित्र तयार केलं खरं खुरं तंतोतंत असल असं, तर त्याच्यासाठी तुम्ही काय अभ्यास केलात, काय संशोधन केलं? 1965 साली महाराष्ट्रामध्ये एक शिवाजी महाराजांचं चित्र, रेखाचित्र मला मिळालं छापलं त्याने महाराष्ट्रामध्ये. त्या चित्राचा मी अभ्यास करायला सुरू केली. ते चित्र मिळाल्यानंतर मला इतका आनंद झाला, आपण खरं चित्र मिळालं. कारण हे चित्र होतं ज्या शिवाजी महाराजचं सुरत लुटीच्या वेळेला सुरतला गेले, त्या सुरतीच्या लुटीच्या वेळेला ते लॉर्ड विल्टन गव्हर्नर होता. त्या गव्हर्नर तिथं त्या डच चित्रकाराला बसून ते चित्र तयार केलं, रेखाचित्र. आणि ती चित्र महाराष्ट्रामध्ये छापून आलं होतं. ते इतका मला आनंद झाला अगदी, तर आपण काय ते त्यावर कर काढू म्हणतात. मी जवळ तिथं अभ्यास सुरुवात केली, मी काय काय ते स्केचेस केले, हे जवळजवळ 5-6 वर्ष अभ्यास केला त्या होता आणि त्यावरून ते पेंटिंग करायला घेतले. त्यानंतर कैलासस्वारी मंदिर येत आहे, त्या मंदिरमध्ये मी गेल्यानंतर त्याची शक्ती आहे. माई पूर्वीमध्ये देवळामध्ये विश्वास नव्हता, पण त्यांना मी विचारलं मी असं, तर त्यांनी मला खरं त्या हातात चित्र ते जो त्यात म्हणजे खरं खरं जे दाढी किंवा काय अशा गोष्टी हलायला मला एक प्रेरणा झाली. इथं
त्यानंतर मी काय केलं, त्यानंतर मी त्यांना विचारलं बाबा साहेब मी चित्र करायला घेऊ का, तर करू चालू म्हणली. ते चित्र मी तयार करायला घेतलं, तितक्या जलद झालं चित्र ते, अगदी मलाही कल्पना आली. वास्तविक आत्ता चित्र करायला गेले तर मला 5-4 महिने लागतात, पण ती चित्र 9-7 तयारी केलं मी. ते ती तर पण त्यांनी अनेक करायला सांगितलं मला. अशी 2 चित्र तयारी केली, एक चित्र मंदिराला दिलं, एक शासनाला दिलं पाठवून. तुम्हाला राजमान्यता त्या चित्राला मिळाली शिवाजी महाराजांच्या. पण दादा, एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्याच्यासाठी जे मानधन शासनाने देऊ केलं होतं ते तुम्ही घेतलं नाही, म्हणजे हा तुमचा थोरपणा आहे की एवढे पैसे समोर आलेले असूनही तुम्ही त्याग केला नाही. कारण एक त्यांनी शक्तीने ताकिले बाबा तुझ्या हातनं शेवटून काम व्हावं. तर ते मी त्यांना विचारलं, तर ते मी पैसे घेतले म्हणतात ते यशवंतराव कळत नाही, यशवंतराव घरी चालते. आणि त्यांनी काय घेतलं म्हणजे, तर मी त्यांना सांगितलं बाबा मी तर गरीब असतो, माझ्या कल्याण श्रीमंत आहे, म्हटलं मी काय येणार. तर त्यांना इतकं ते आनंद झाला, ते त्यांनी काय हरकत नाही म्हणले, मला थांबले ते ह्याच्यामध्ये. तर ते मला बोलताना मला म्हणले तुम्हाला पद्मश्री बिरुद काय दिलं का नाही म्हणले गव्हर्नमेंट काय, म्हणजे का मी किती आहे मागलं नाही मला म्हणले ते, तर जी शक्तीनं मला कलायुगी पदवी दिली म्हणलं आणि काय पाहिजे. कैलासगडची स्वारी मंदिर जे आहे त्याच्यामध्ये 2 भव्य अशी चित्रं आहेत तुमची, एक शिवरायाचा दरबार आहे आणि दुसरं विश्वरूप दर्शन. तर त्या चित्रांबद्दल सांगा की तुम्हाला किती वेळ लागला ते काढायला. पुरी केली कम्प्लीट दोन्ही चित्र, आणि त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला ताकीद दिली होती की मला याच्या पाहिजे, म्हणतात ती रात्री बसून ती 8 महिन्यात 2 चित्र तयार केली कम्प्लीट. दादा, तुमच्या लहानपणाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, लहानपणची परिस्थिती कशी होती, आई वडिलांबद्दल, तुमच्या गुरुंबद्दल. आम्ही आमचं घरात तसं गरीबच होतं, थोरले बॉम्बे बॉम्बेला कॅमेरामन होते. मी काही लहानपणी मी शाळेमध्ये स्केचेस करणं ते करणं असं मला नाच होता त्याच्यामध्ये, आपण काय ते करावं काय ते करा असं कामाला सुरुवात केली मी. परत सिनेमा असं करत करत मी आपण काय ते हे करू म्हणतात, मी घरामध्ये वॉटर कलर मी तयार चित्र केलं. ते एका शिड्डी बाईच होतं, त्या चित्राला मला बॉम्बे टाउनला हेलिकॉप्टर मिळाले. त्याला पुढाची प्रश्न निर्माण झाली की आपण काय ते करावं म्हणून बॉम्बेला मी सुटलो. बॉम्बेला गेल्यानंतर मला करता करता म्हणजे मी बॉम्बे फिल्म सिटीमध्ये होतो, तिथं तिथं थोडी कामं केली, त्यानंतर नोकरी सुटली. तुम्ही मुघले आजमचं पोर्ट हे होर्डिंग्स वगैरे खूप चांगली तयार केली होती. ती मुलींची अशी प्रश्न निर्माण झाली, त्याला ते भटचा वगैरे लोक आले तिथं. तर मी काय केलं, म्हणजे घरी ते नवरूंचं काम चालू होतं. मी म्हटलं नाही सर याला आले म्हणले भोगे आपण काय देऊ, म्हणतात मी त्या लोकांना जायला सांगितलं आणि ते गेले. फोटो मी तुम्हाला नंतर कळवतो म्हणले मी. मग मी स्केची तयारी केली आणि एकदम पोस्टर करायला सुरुवात केली. एक पोस्टर केलं ते मी पॅक करून पाठवलं त्यांना कॅसिपला, की पोस्टर तुम्ही झाला खोळा त्याला किती नाही तुम्ही म्हणले सर. म्हणतात आम्ही इथं गाडी करून त्यांनी फोन घेतला होता, इथं पद्माटाकीत कोल्हापूर ना तिथं फोन त्यांनी घेतला होता, 6 दिवस फोन तर बुक केला होता. मग ते पोस्टर मी तसं पहिल्यांदर त्यांनी बोलवून घेतलं मला ताबडतो मी आमदे माझी गाडी शांतारामने बक्षीस दिली होती, त्या दहीच्या गाडीच्या आम्ही गेलो फिल्मल गाडीतनं. गेल्यानंतर तर दिलीप कुमाराच्या घरी पार्टी चालली वांद्र्याला, तर त्यात बरेच लोक त्यांचे जमले होते. काय आम्ही गेलो होतं तर ते कॅसेट तिथं होते म्हणले. तर त्याला मी गेल्यानंतर त्याला काय वाटलं जी कामले किती राय मला म्हणते, तर मी साधा याच्यामध्ये जी कामले हा मी तिथे उठला त्याने मिठीन मारे म्हणायचं आम्हाला काम करतो म्हणले. तू म्हणजे इथं काम कर किंवा दिल्लीमध्ये किंवा लंडन जाऊन कर, पण तुझ्यात ना आम्हाला काम पाहिजे. मग त्या पण काम करायला सुरू केली. क्वीन एलिझाबेथनी सुद्धा त्याला दिल्लीला ज्या पिक्चर लागलं त्याला डेकोरेशन तिथे केलं होतं गुलशा टॉकीजला, तर ते डेकोरेशन सुंदर काही होता होता. ते ती जाताना ते एलिझाबेथची हे चालवी मिरवणूक चालवी ती थांबली ते त्याच्यामध्ये त्यांनी बघितली तिथे ते मोठं कटवाट होतं बागडी भाषा उभायचं पाहिलं आणि त्यांनी त्यावेळेला चित्रांना विचारून त्यांनी तिथेच राहायला पिक्चर मागली त्यावेळेला. दादा, तुमच्या चित्रांचं प्रदर्शन अमेरिकेत सुद्धा भरलेलं होतं, तर त्याच्याबद्दल सांगा. हां, ते कॅन्सस युनिव्हर्सिटीमध्ये काय येतं तुमचे मित्र गुलकर कुमार मोरकर ते अमेरिकेमध्ये आहेत तिथं. तर त्यांना मी काय केले कोल्हापूरच्या पहिल्या तिथे भेट पाठवून त्याला भेट पडली. एक शांतीदूत म्हणून एक तुमच्या पंडित नेहरूंचं एक पेंटिंग केलं आणि जॉन एम केनेडीचं एक ते वादे त्यांचं एक 2 पेंटिंग कॅन्सस युनिव्हर्सिटीत पाठवली आणि त्यांनी तिथं असं प्रदर्शन भरलं होतं अमेरिकेमध्ये की मला असं कल्पना होते. आणि त्यांना इतकं त्या लोकांना आवडलं, त्या एक महिना त्या लोकांनी त्या
तिथल्या त्यांच्या लेडीज आपल्या इकडे हिंदुस्थानी ड्रेस घालून ते प्रदर्शन दाखवतो आनंदी. मग तेव्हा त्यांनी मला ते बोलवण केले घ्यायचे, पण मला जात आलं तेव्हा. खूप मोठमोठ्या माणसांच्या सहवासात तुम्ही आला असाल, कारण पोर्ट्रेट्स तयार केले तुम्ही त्या मोठ्या माणसांची. तर कोणाकोणाशी या निमित्तानं परिचय झाला? एक सदाशिव हळदणकर म्हणून एक आर्टिस्ट, बॉम्बे प्रसिद्ध आर्टिस्ट होते. ते त्यांची इच्छा होती की जी गांबळी होती बघायचे, तर ते मुंगल्यांच्या गांबळीचं आले. ते आल्यानंतर ते सकाळी 9 आले आणि ते संध्याकाळी 7 निघून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की त्याला जी गांबळे बघायची होती कशी व्यक्ती आहे ते. मला पहिले थक झाली मध्ये, साधा 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 आहे. आणि तिने काम बघितलं तर तिथून तुम्ही करता कसं काय म्हटलं, तर मी म्हटलं बाबा समजून जे काम करतो माझे ट्यूब्स इंग्लिश कर ट्यूब्स आहे सगळे, ब्रश माहीत आहेत म्हणले, आणि प्रत्येक गोष्ट मॉडेल ठेवून करतो म्हणले, असं करत नाही म्हणले. ब्लॅक अँड व्हाईट फोटो जरी उठले त्याला कळत इतकं नव्हतं, ब्लॅक अँड व्हाईट तर मी करतो. ते थक्क झाले बघून सगळ्या याच्यामध्ये. मग त्यांनी प्रत्येक गोष्ट विचारलं, हे तुम्ही पाण्याचे डोळ्याचे आशूर काढले कसे, ते कसे सगळं सांगितले. त्यांनी डोक्यात हात लावला एकदा मध्ये. आपला गुरु कोणच नाही मी त्यांना त्यांना सांगितलं. मी एक 5-7 नाही गुरु कोण नाही, तुम्ही स्वतःच एकलव्यासारखे. आता गुरु मानले कैलासवाणी मंदिर आहेत ना, ते माझे गुरु. आता दादा तुम्ही पैशाची किंवा कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता जन्मभर चित्रकलेची सेवा केलीत, तर याच्यातनं तुम्हाला काय मिळालं किंवा तुम्ही तृप्त आहात का ह्याच्यामध्ये? समाधान आहे कधी सत्य गोष्ट आहे कधी, कारण ते जे आहे हे साक्षात परमेश्वरच बोलत काय, आणि त्या मी समाधान आहे कधी. आणि शेवटी इच्छा म्हणजे काय की सगळ्यांना बघायला मिळवून त्यांना शिकावं. म्हणजे तुमच्या चित्रामधून तुम्हाला एक निष्कामपणे कर्म करत राहणं हेच तुमचं ध्येय? सत्य आहे, कर्म करत राहणे सगळे, आणि जे काय ते मिळालं ते मिळालं. कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षा न करता जो आपलं कर्तव्य करत राहतो, आपलं कर्म करत राहतो, तोच संन्यासी होय. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च.